नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल संदर्भात मोठा निर्णय घेत सध्याची टोल प्रणाली बंद करत असल्याचं म्हटलंय. याचवेळी त्यांनी सॅटेलाईट टोल कनेक्शन प्रणाली सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. ते म्हणाले की सरकार टोल बंद करत आहे आणि लवकरच सॅटेलाईट आधारित टोल कनेक्शन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. याचा उद्देश टोल कलेक्शन वाढवणं आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करणं असा आहे. राज्यसभेतही एका लेखी उत्तरामध्ये ते म्हणाले होते की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम म्हणजेच GNSS हे कार्यान्वित होणार आहे. मात्र ही व्यवस्था सध्या केवळ काही निवडक टोल प्लाझांवरच सुरू करण्यात येईल. यापूर्वी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी म्हणाले होते की आता आम्ही टोल प्लाझा बंद करत आहोत आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून टोल वसूल केला जाईल. आपल्या बँक खात्यातून पैसे ऑटोमॅटिकली कापले जातील की जेवढं अंतर आपण कापू त्यानुसारच पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल. गेल्याच महिन्यामध्ये 25 जून 2024 रोजी GNSS बेस सिस्टीमवरती हितधारकांसोबत चर्चा करण्यासाठी एका इंटरनॅशनल वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर 7 जून 2024 रोजी ग्लोबल एक्सप्रेशन इंटरेस्ट सबमिट करण्यात आलं होतं. तर मग अशा पद्धतीनं आता हळूहळू टोल प्लाझा बंद होणार आहेत आणि त्याच्याऐवजी सॅटेलाईट थ्रू आपले टोल वसूल केले जाणार आहेत. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि सरकारचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का यावरही आपलं मत नोंदवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.